मावळमध्ये काही अशा गोष्टी घडत आहेत ज्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये वेगळीच मजा आली आहे. ज्यांच्यासोबत हे घडतं आहे त्यांना हसावं की रडावं हे कळत नाही आहे. कुणी कुणाचं नाव विसरतंय तर कुणी भलतीच हवा करत आहे. बघूया मावळमध्ये काय सुरू आहे. इथे दिल्लीचं पथक आलंय. अहो इथे दिल्लीचं खरंच पथक आलंय. अहो प्रचारावर लक्ष ठेवायला इथं दिल्लीचं पथक आलंय. अहो खरं सांगतो पथक आलंय, दिल्लीचं पथक आलंय. इथं दिल्लीतल्या एका पथकाची चर्चा आहे, जे पथक प्रत्यक्षात इथं आलंच नाही. पण इथले शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोडलेल्या मेसेजनुसार इथं दिल्लीचं पथक आलंय. मावळ लोकसभेमध्ये गेल्या काही दिवसांपासून श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या ग्रुपवर टाकलेल्या एका मेसेजवरनं गदारोळ उठला आहे. धकाधक बाब म्हणजे दिल्लीवरनं एक पथक आलं आहे आणि ते कोण कसा प्रचार करतं आहे याची पाहणी करत असल्याचं त्यांनी त्या मेसेजद्वारे व्हायरल केलं होतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा त्यांच्याशी संलग्न असलेले पक्ष मात्र असं कुठलंही पथक आले नसल्याचं सांगतायत. आता भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या पथकाबद्दल काय म्हणत आहेत तेही ऐका. ते दिल्लीचं काही पथक वगैरे असं कुठल्याही प्रदेशाचं किंवा केंद्रातनं पथक किंवा निरीक्षक कोण येणार असेल तर निश्चितपणे सर्वप्रथम हे पक्षाला कळवलं जातं त्या त्या ठिकाणच्या. आणि हे भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक काम चालतं आहे आणि इथं केडर बेस असल्यामुळे इथं पहिल्यांदा जे काही समजा केंद्राकडनं काही पथक येणार असेल तर राज्याला कळवतात आणि राज्य मग आम्हाला खाली जिल्ह्याला कळवतं. असं कुठल्याही प्रकारचं पत्र किंवा फोन किंवा मेसेज काही आलेलं नाही आणि असं कुठलंही पथक आलेलं नाही आहे. तर एखाद्या व्यक्तीच्यावरती विश्वास आणि ज्या पद्धतीनं प्रचार करायला पाहिजे तो प्रचार सोडून जर दुसऱ्या बाजूला जर प्रचार जात असेल तर साहजिकच समोरची व्यक्ती त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवत नाही. आणि हा इलेक्शनचा फंडा आहे. इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे वेगवेगळे पथक वेगवेगळ्या कमिट्या त्या ठिकाणी प्रचारासाठी येत असतात आणि त्याची माहिती घेत असतात. तर त्या पद्धतीनं आले असावं असं मला वाटतं. आता सगळेच नाही म्हणतायत त्यामुळं प्रश्न पडतोय बारणेंनी हा मेसेज का केला. आता पथक फक्त बारणेंनाच दिसलं का की बारणेंनी नुसतीच हूल दिली. आता मावळात सध्या हूल आणि भूल यांची चर्चा आहे. याच मावळात अभिनेता गोविंद आले आणि त्यांच्याकडून एक भूल म्हणजे चूक झाली. फार मोठी चूक नाही, अगदी किरकोळ. जसं की ज्यांच्या प्रचारासाठी आलोय त्यांचं नावच विसरणं. हे बघा. शेजारी बसलेले आमदार उमा खापरे यांनी गोविंदांना प्रॉम्प्टिंग केलं आणि कसलेल्या अभिनेत्यासारखं गोविंदानं आपले संवाद घेऊन टाकले. पण श्रीरंग बारणेंच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत की कॉमेडी किंग गोविंदानं त्यांना भलतंच सिरियस केलं. आता मावळमध्ये झालेली आणखी एक चूक. ही चूक केली आहे चित्रा वाघ यांनी. चित्राताई यांच्या तोंडून चुकून पंतप्रधान शब्दाच्या नंतर राहुल असं नाव आलं. काँग्रेसचे प्रधानमंत्री होते राहुल. आता मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या प्रयत्नात अख्खा पक्ष लागलेला असताना चित्राताईंकडून असं कसं झालं तर त्यांना म्हणायचं वेगळंच होतं. काँग्रेसचे प्रधानमंत्री होते राहुल राजीव गांधी ते म्हणायचे एक रुपया भेजता हूं तो 15 पैसे आते बीच के 85 पैसे किधर जाते. हे सगळं एकाच मतदारसंघातलं आहे. न आलेलं पथक, न झालेले पंतप्रधान, न आठवलेलं नाव, सारं काही मावळामधलंय. इथं कुणी चुकतंय तर कुणी चुकीची हवा करतंय. निवडणूक म्हटली, प्रचाराची रणधुमाळी म्हटली की हे सगळं आलंच. ते नसतं आलं तर लोकांना निवडणूक झाल्यासारखी वाटली सुद्धा नसती. मावळहून सचिन चपळगावकरसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.